पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून हल्लाबोल करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही असा टोला उदय सामंत यांनी नितेश राणेंचं नाव न घेताच लगावलाय. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे काही घाबरणारे नाहीत, उलट ते दौरा यशस्वी करून नक्की परत येतील असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. राज्यसभा निवडणुकीत कोणी गणित जुळवली हे अख्ख्या देशानं पाहिलंय. जो निष्काळजीपणा मागच्या निवडणुकीत झाला तो त्याची पुनरावृत्ती विधान परिषदेच्या निवडणुकीत होणार नाही असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. बहुसंख्य लोक रिफायनरी पाहिजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता तिथल्या जनतेला हा प्रकल्प हवा असेल तर ह्या प्रकल्पाचा विचार मुख्यमंत्री करतील असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. बेरोजगारीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी हा प्रकल्प हवा म्हणून मागणी केली तर उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना लिहिलेलं पत्र योग्य की अयोग्य यावर भाष्य करणं टाळले. सर, आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेलेले आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मनसे असेल किंवा भाजपचे नितेश राणे यांनी टीका केलेली आहे. नितेश राणे यांनी असं म्हटलंय की सौ पाप करके पिल्ली चल्ली अयोध्या केली. मला असं वाटतं की कुणी टीका केली काय केली मला याच्याशी काही संबंध नाही, कारण ज्या उद्देशानं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री हे अयोध्येला गेले ते एक आनंदाच्या वातावरणामध्ये गेलेले आहेत. आपल्याला माहीत असेल की काही कालावधीपूर्वी शिवनेरीची किल्ल्याची माती घेऊन स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे अयोध्येला गेलेले होते आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी कदाचित योगायोगानं असतील हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अयोध्येमध्ये मंदिर बांधताना शिवसेनेची नक्की भूमिका काय असणार आहे हे देखील त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी विशद केलेलं होतं आणि ह्या सगळ्या योगायोगानं कदाचित घटना घडलेल्या असतील. त्याचा एक आनंद साजरा करण्यासाठी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांची उंची काय आदित्य ठाकरे साहेबांनी एवढी मोठी आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांच्या टीकेकडे मी दुर्लक्ष करतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विरोधकांनी टीका केली म्हणून मला असं वाटतं की आमचे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री हे खचतील, तिथं जाणार नाहीत, अशा पद्धतीचं घाबरतील असं काही कुठं झालेलं नाही, तर ते अयोध्येचा दौरा यशस्वी करून महाराष्ट्रामध्ये परत येतील. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.